गणराज रंगी नाचतो गणराज रंगी नाचतो नाचतो पायी घागरा करीती ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी नाचतो नाचतो दरच अवॉर्ड फंक्शनला एक नर्वस येट एक्साइटेड अशी एनर्जी असते आणि तसंच आजसुद्धा वाटतं आहे. खूप खूप छान वाटतं आहे, खूप आनंद होतो आहे की सेकंड टाईम फक्त मराठी अवॉर्ड्सला नॉमिनेशन आहे केवड्याचं पानं तुला. सो येस, आय एम व्हेरी हॅपी अँड लुकिंग फॉरवर्ड टू इट. हा पराग जयसिंगपुरे फ्रॅग्रन्स डिझाईन ज्याचं लेबल आहे त्यांनी डिझाईन केला आहे स्पेशली ह्या अवॉर्ड फंक्शनसाठी. आणि एक एथनिक आणि कंटेम्पररी असं दोन्हीचा एक मिलाफ असलेला लुक आहे. खूप एक्साइटेड आहे मला. खूप मी पुण्याची आहे आणि पुण्यातलं गणेशोत्सव सगळ्यांनाच माहिती आहे किती जल्लोषात सगळे साजरा करतात. सो येस, ऑफकोर्स खूप एक्साइटेड आहे. गणपती बाप्पाची माझी एक लहानपणाची खूप खूप इनोसंट म्हणता येईल अशी आठवण आहे की आमच्या घरी गणपती बसत नाहीत, कोकणातल्या अँसेस्ट्रल घरी बसतात. तर मी एकदा आईबाबांना खूप हट्ट केला होता की आपल्या घरी पण बसायला पाहिजे. अगदी मी 3-4 वर्षाची होते. सो मग माझ्या आजीनी घरातला एक गणपती बाप्पा घेतला आणि म्हणाली की आता आपण ह्याची मिरवणूक काढूया. तर मी माझ्या 3-चाकी सायकलवर बसले होते गणपती बाप्पाला घेऊन आणि माझे आईबाबा आजी आजोबा मागे भांडी आणि काय काय झांज वगैरे वाजवत आम्ही आमच्या बंगल्याच्या अंगणात फिरलो आणि बाप्पा परत एकदा देवघरात ठेवून दिला. मला असं वाटलं आपल्या घरी पण बाप्पा बसलेत.